आणि प्रभूचा शब्द आपल्याला योहान इन जॉन 3 व्हेरी ब्युटिफुली इट सेज दॅट ही लव्ड अस सो मच, त्याने आपल्यावर एवढी प्रीती केली, दॅट ही गेव हिज ओनली सन, त्याचा एकुलता एक पुत्र दिला, फॉर व्हॉट, सो दॅट आपला नाश होऊ नये तर सार्वत्रिक जीवन प्राप्त व्हावे. ही गेव अस लाईफ सो दॅट वी कॅन हॅव लाईफ अँड आर लाईफ विल नॉट बी डिस्ट्रॉइड. अँड पुढे असं लिहिलं आहे की फॉर गॉड सेंट द सन इन टू द वर्ल्ड नॉट टू कंडेम द वर्ल्ड बट दॅट द वर्ल्ड माईट बी सेव्ह थ्रू हिम. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवारा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचा तारण व्हावे म्हणून पाठवले. आपण सर्वजण आपले हात उंच करूया आणि एक जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रभूचा जोराने जोराने टाळ्या वाजवून त्या प्रभूची आपण स्तुती करूया. हालेलुया, बोला हालेलुया. आणि म्हणून एका गीताद्वारे आपण प्रभूची स्तुती आणि त्याची आराधना करूया. टाळ्या वाजवूया. This is the day.
tell the Lord that you are mighty, you are great, you are awesome. Hallelujah, 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 hallelujah. Because God loves you and me. Praise the Lord. Praise the Lord. Can we tell each other? आपण सांगूय ना एक दुसऱ्याला का प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. सांगा जोराने बोला. लाजू नका. फ्रीमध्ये बोलायचं. God loves you. God loves you. तुम्हाला विश्वास आहे का की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो? मला वाटत नाही. वाटते का तुम्हाला? बोला होय. हालेलुया. प्रभूला सांगूय की जेव्हापासून तू माझ्या मनामध्ये आला आहे माझ्या मनामध्ये तुला हलूया जागेवर हलवा आणि हा जेव्हा प्रभू आला की नाही विचारतो कन्फर्म करतो.
येस मग येणार आहे सांगतात ते त्याचं काय येणार आहे त्याचं काय कसं काय कधी येणार परुसिया परुसिया सेकंड कमी राज्य वैभवाने तुझ्या वही त्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतो आगमन काय अद्वेंटिस अद्वेंटस त्यातून तो हा शब्द येतो ऍडवेंट द कमिंग ऑफ द लॉर्ड तर ह्या आगमन काळामध्ये ना आपण चिंतन करत असताना मी मध्येचं शुभवर्तमान अध्याय 17:9-10 ते 13 तुम्ही ऐकलंय का ते वचन काय माहिती आहे का तुम्हाला काय माहिती आहे ते वचनामध्ये काय झालं माहित आहे का की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर डोंगरावरून खाली उतरत होता आणि खाली उतरताना त्याचे शिष्य त्याला विचारतात पहिल्याने एलिया आला पाहिजे म्हणजे नक्की काय प्रभू येशू ख्रिस्त सांगतो एलिया आलेला आहे परंतु लोकांनी त्याला ओळखलं नाही एलिया आलेला आहे आणि लोकांना हवं तसं ते वागणं त्याने त्याचं केलं आता या छोट्याशा अध्यायावरती मी तुमच्यावरती चिंतन करणार आहे आपण पहिला मुद्दा पकडूया प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली उतरतो डोंगर हा जमिनीपासून उंचावर असतो ना काही माणसं चढतात काही चढायचा प्रयत्न करतात काहींना चढता येत नाही आणि चढलेले डोंगरावरती कायमस्वरूपी राहत नाही माणूस कितीही डोंगरावरती असला तरी त्याला खाली उतरावं लागतं ना तर हे पहिलं सत्य की आपण जीवनामध्ये खूप मोठे होऊ मोठी मोठी शिखरं आपण गाठू पण त्या शिखरावरती आपण कायमस्वरूपी राहणार का आपल्याला जमिनीमध्ये उतरावंच लागेल आपण प्रार्थना आलेलो आहोत आता आपण 24 तास कशीच प्रार्थना करू शकतो का इथून परत घरी जावाच लागेल म्हणून जसं पेत्र सांगतो ना प्रभू इथे किती चांगला आहे आपण इथेच असलं पाहिजे तसं आपण पण सांगतो पण प्रार्थनेला किती बरं वाटतं इकडेच राहायला पाहिजे ना का कारण घरी गेला की परत चिंता परत सगळ्या अडचणी परत सगळे प्रश्न इथे बरं वाटत पेत्रालाही तसंच होत होत प्रभू इकडे बरं वाटत इकडे बरं वाटत आपण इकडेच राहू आपण जीवनामध्ये कधी कधी पळवाटा शोधत असतो संकट समस्या आव्हान यापासून आपण पळण्याचा प्रयत्न करतो आणि खेदाची गोष्ट ही की कधी कधी आपण प्रार्थनेचा वापर पळवाट शोधण्यासाठी करतो पण खरं पाहता प्रार्थनेद्वारे आपल्याला या सगळ्या संकटांना तोंड द्यायला शक्ती मिळते म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे आपण ख्रिस्ती आहोत आपण संकटापासून कधीच पळू नये कारण ज्या ख्रिस्ताच्या नावाने आपण एकत्र यायला आहोत तो ख्रिस्त पळाला नाही त्या ख्रिस्ताने यरुशलेमकडे मुख केलं त्याला माहीत होतं की तेथे त्याला मारणार आहे त्याला माहीत होतं की तेथे त्याचा अंत आहे तो मागे नाही फिरला त्याने प्रार्थना काही केली अगोदर की पित्या तुझी इच्छा म्हणून संकट दुःख वेदना त्याला सामोरे जात असताना परमेश्वराची इच्छा महत्वाची आहे कधी आपल्याला आवडेल कधी आपल्याला आवडणार नाही सहन होणार नाही असाध्य वाटेल अशक्य वाटेल आपल्याला अशक्य वाटत आपल्याला असत्य वाटत पण ज्या देवावरती आपला विश्वास आहे त्याला ते शक्य आहे की नाही त्या परमेश्वराला काही शक्य आहे की नाही की आपल्याला वाटतं म्हणून परमेश्वराला अशक्य आहे का मग जर आपण
प्रार्थना करतो पण आपल्या अंतकरणात तो विश्वास नाही की माझा प्रभू हे करू शकतो आणि माझा परमेश्वर हे साध्य करू शकतो, तर मग आपली प्रार्थना निष्फळ झाली. मग आपली प्रार्थना स्थिती जहा झाली ती वास्तवी अवस्था हे संत पोहोच म्हणून आपल्या प्रार्थनेला जर का श्रद्धेची जोड नसेल तर ते व्यर्थ आहे. म्हणून जीवनाच्या जीवनामध्ये आपण कितीही उंचावरती असू, कितीही मोठा डोंगर आपण चढलेलो असू, आपल्याला जमिनीवर उतरावंच लागेल. घार असते ना घार, इगल ती ढगाच्या वर जाते बरोबर ना, ती क्षमता असते. म्हणून ढगाच्या वर घरट बनवते का? कुठे येते? खरेच येते. म्हणून हे जीवनाचं सत्य आहे की आपण जीवनामध्ये खूप मोठे होऊ, खूप मोठ्या शिखरावरती जाऊ, तिथे कायमस्वरूपी राहता येणार नाही. म्हणून ते नेहमी सांगतात की आपले पाय नेहमी जमिनीवरती असतात, भले आपण आकाशात उडालो तरी जमिनीवरती पाय ठेवलेच पाहिजेत. म्हणून देवाने माणसाला दोन हात दिले आहेत पण पंख दिले नाहीत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला घेऊन खाली उतरतो, कारण हे शिष्य आहेत त्यांना कदाचित वाटतं की इथे डोंगरावरती राहिलं म्हणजे तिथे खाली काही टेन्शनच नाही आपल्याला, आपण कशाला कोणावरती जायचं. पण प्रभू काय सांगतो, तुमचं कार्य डोंगरावरती नाही, तुमचं कार्य लोकांमध्ये आहे. म्हणून आपण प्रार्थनेद्वारे स्वतःला सजीवित करून स्वतःला आपण स्फूर्ती घेऊन लोकांमध्ये गेलं पाहिजे, जे आता आपल्याला मिळणार आहे ते लोकांना दिलं पाहिजे. आपण भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला इथे यायला मिळालंय, बऱ्याच जणांना मिळालं नाही, त्याला कोण सांगणार, त्याला कोण स्वार्थ देणार. म्हणून आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. म्हणून आपण या ज्या भेदाच्या किमती आहेत, उच्च कनिष्ठ श्रीमंत गरीब या माणसाने केल्या, देवाने कधी सांगितलंय की मी श्रीमंताचा धिक्कार करतो आणि गरिबांना जवळ करतो सांगितलंय? नाही. परमेश्वर माणसावर प्रेम करतो, माणसाच्या श्रीमंतीवरती आणि गरिबीवरती करत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्य फक्त श्रीमंत असेल किंवा तो गरीब असेल, कोणी श्रीमंत आहे म्हणून देव श्रीमंतांच्या बाजूने आणि गरीब आहे म्हणून गरिबाच्या बाजूने नाही, अशातला भाग नाही. देव प्रत्येक माणसाबरोबर आहे. म्हणून जे ख्रिस्त शरीर श्रीमंत स्वीकारतो तेच ख्रिस्त शरीर गरिबी स्वीकारतो. देव भेदभाव करत नाही, माणूस करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण जन्मदिवस साजरा करणार ना, मग प्रभू येशू ख्रिस्ताला राजवाड्यामध्ये जन्म घेणं अशक्य होत का? पण तो गरीब का झाला? का तो गरीब म्हणून जन्माला आला? तो श्रीमंत म्हणून जन्माला येऊन देखील कारण करू शकला असता ना. पण श्रीमंत जे असतात किंवा श्रीमंती जी असते ती माणसाला बंधनामध्ये ठेवते. श्रीमंत असणं वाईट नाही, पण श्रीमंतीद्वारे ग्रासलं जाणं वाईट आहे. टू बी पोसेस बाय युअर वेल्थ, इफ युअर वेल्थ इज पोसेसिंग यू, यू पोसेसिंग वेल्थ इज नॉट अ प्रॉब्लेम, बट इफ युअर वेल्थ पोसेसिस यू अँड दॅट्स अ प्रॉब्लेम, बिकॉज युअर वेल्थ कॅन बी एन ऑब्स्टेकल फॉर द वर्क ऑफ द लॉर्ड, बिकॉज यू विल बी मोर डिपेंडेंट ऑन युअर वेल्थ दॅन द लॉर्ड. म्हणून देवापेक्षा तुमचे भविष्य जास्ती धनावरती असेल. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की आपण जीवनामध्ये गरीब असून देखील पवित्र जीवन जगू शकतो. आपल्याकडे काही नसेल तरी देव आपल्या गरजा पुरवण्यास सक्षम आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवतो. म्हणून तो गरीब झाला, म्हणून त्याने गरिबांना जवळ केलं, गरिबांमध्ये वावरला. पण ज्या लोकांमध्ये वावरला तिथे श्रीमंत पण आले, वेगळा जाऊन श्रीमंतावर बसला नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की कितीही उंचावरती असाल खाली उतरायला शिका. सत्य शेवटी सत्य हेच आहे,
श्रीमंत आणि गरीब मृत्यूनंतर दोघेही मातीला मिळतात. मग तुम्ही श्रीमंतांना सोन्याची पेटी करा आणि गरिबांना लाकडाची करा, त्याचा निकष एकच होणार आहे. सोनं माणसाला दुसऱ्यापासून अडवू शकत नाही ना, हे सत्य जीवनामध्ये आपण शिकलं पाहिजे. म्हणून ह्या हे जे सत्य आहे, श्रीमंती आणि गरिबीच्या ज्या भिंती आहेत, ज्या भेदाच्या भिंती आहेत, त्या देवाला काहीच त्याचं पडलेलं नाही, त्या माणसासाठी आहे. देव आकाशातून बघताना, वरून बघताना सगळ्यांमध्ये सारखाच बघतो. घरामध्ये आई असते ना, आई वडील असतात ना, त्याची दोन मुलं असते, एक खूप श्रीमंत झाला आणि दुसरा गरीब झाला किंवा गरिबीमध्ये जीवन जगू लागला, मग श्रीमंत जो असतो तो आईचा मुलगा आणि गरीब आईचा मुलगा नसतो का? आईच आणि दोन्ही मुलं सारखी असतात ना. मग परमेश्वर तर तसंच आहे की माणूस किती मोठा असेल आणि एखादा दुसरा किती गरीब असेल, देवासाठी दोघेही सारख्या आहेत. म्हणून देवाच्या दारामध्ये भेदभाव नाही. म्हणजे माणसाने कितीही करू द्या, माणूस कितीही भेदभाव करेल, देवाच्या दारात ते चालत नाही. कदाचित देवाची माणसं जगामध्ये श्रीमंतांना जवळ करतील, त्याचा अर्थ असा नाही की देवाने त्याला जवळ केलेलं आहे. देव सगळ्यांना जवळ करतो. म्हणून आपण नेहमी जमिनीवरती असायला शिकलं पाहिजे. जीवनात आपण खूप मोठे होऊ, कितीही मोठे झालो आपण, तरी आपल्या आई वडिलांपेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आपण मुलंच झालो. तसंच परमेश्वर समोर तुम्ही, आपण जीवनामध्ये या जगामध्ये खूप दंडांगी होऊ किंवा आपण खूप धन संपत्ती कमावू, वी माइट बिकम फिल्दी रिच इन दिस वर्ल्ड, बट आर रिचनेस हॅज नथिंग टू डू विथ गॉड, रादर गॉड हॅज नथिंग टू डू विथ आर रिचेस. देवाला आपल्या धनाशी काही देणे घेणं नाही, आपल्याला काही तो आपल्याला विचारणार नाही की किती पैसे कमवले, काय कमावलं, काहीच नाही. दुसरा मुद्दा तिथे जो आहे त्या वचनामध्ये, की ते शिष्य त्याला प्रभूला सांगतात की पहिल्याने एलिया आला पाहिजे, एलिया. एलिया कशाला यायला पाहिजे, काय संदर्भ आहे एलियाचा, एलिया कोण होता, एलिया कोण होता, कोण होता एलिया? हा सगळ्यात मोठा संदेष्ट इस्रायला देशामध्ये सगळ्यात मोठा होऊन गेलेला संदेष्ट म्हणजे एलिया, ज्याला देवाने सदैव स्वर्गात घेतलं, जिवंत स्वर्गात घेतलं, म्हणजे परमेश्वराने त्याला निवडलेलं होतं. आता हा एलिया संदेष्ट, याचं वैशिष्ट्य म्हणजे हा निर्भीडपणे बोलणारा संदेष्ट. त्याने पराजयाची दैवता उद्ध्वस्त करून त्याने खऱ्या देवाची ओळख लोकांना निर्भीडपणे सांगितली. आणि हा संदेश का परखडपणे लोकांबरोबर बोललो. मग तो किती मोठा येईल, किती मोठा राजा असेल, किती मोठा श्रीमंत असेल, कोणी असेल, पण ह्या संदेशाने देवाचा शब्द त्यांना परखडपणे सांगण्यासाठी कधीच आणीबाणी घेतली नाही. तो प्रखरपणे बोलला. आजच्या या आधुनिक जगामध्ये आपण परखडपणे बोलायला शिकलेलो आहोत. ख्रिस्त प्रभू आहे, ख्रिस्त तारणारा आहे हे सांगायला आपल्याला भीती वाटते, लाज वाटते का? आपल्या जीवनातून आपण ख्रिस्ती आहोत ही साक्ष द्यायला आपल्याला भीती वाटते का? एक प्रामाणिकपणे मला उत्तर द्या. आपल्या घरामध्ये, किती जणांच्या घरामध्ये आपण बायबलवरती चर्चा करतो,
करतो आपण. आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलांना बायबल शिकवतो. ख्रिस्त हा प्रभू आहे की आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलांना सांगण्यास घाबरतो, आपल्याला लाज वाटते बायबल वाचायची. आपण एकत्र बसून टीव्ही बघतो, एकत्र बसून आपण पिकनिक करतो, मग एकत्र बसून आपण बायबलवरती मनन चिंतन का करू शकत नाही? घरामध्ये आपण एकत्र बसून बायबलचं वाचन का करू शकत नाही? कुठली गोष्ट आहे की ती आपल्याला अडवते? का आपल्याला आपल्यामध्ये बायबलविषयी उदासीनता असते? घरामध्ये देवाविषयी बोलणं, बायबलविषयी बोलणं किंवा प्रार्थना करणं यासाठी आपल्याला कंटाळा येतो. काही लोक पटकन मला सांगतात, अदर सैतान थकायला येतो. तस आता मला देवाने विचारलं, काय रे केलं तू गेले की तिने केलं, तिला विचारलं काय काय केलं, तो साप आहे तो त्याने केलं. तो बिचारा साप दुखा, त्याला काय बोलता येतो? त्याला विचारतो. तसंच आपल्या घरामध्ये सैतानामध्ये टाकलं की आपण मोकळे नाही का? मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये राज्य करतो की सैतान करतो? आपल्या जीवनामध्ये कोण राज्य करतो? हा सैतान राज्य करतो. आपल्या जीवनामध्ये सैतान राज्य करतो की प्रभू येशू ख्रिस्त? प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो की नाही? मग सैतान कुठून येणार? हा काय ते त्यांचा बाप्तिस्म झाला त्याच्या जीवनात ख्रिस्त आहे की नाही? आहे ना. मग सैतान कुठे? म्हणजे बघा, आपण पळवाटा काढतो, आपल्याला जबाबदारी घ्यायची नाही. लहानपणापासून आपण एकच गोष्ट करतो, आपल्याला आईने विचारलं काय केलं, नाही ते तिने केलं, ते त्याने केलं, जबाबदारी घ्यायची नाही ना ती लहानपणा कशी. नाही मी काही नाही केलं, मी तिथे खेळत होतो ते तिने असं केलं. आपलं तसंच आहे. आपल्या कामासाठी, आपल्या कृतीसाठी जर त्याच्यामध्ये यश असेल आणि नाव असेल तर सगळे पुढे येतील. अपयश असेल तर कोणीच येणार नाही. यशाचे धनी सगळे, अपयशाचा धनी कोणतं एकच असत. बरोबर ना? मग आपल्या जीवनामध्ये प्रार्थना होत नाही, आपल्या जीवनामध्ये बायबल वाचनला स्थान नाही, याला आपण दुसऱ्याला दोष कसा देऊ शकतो? मग आपण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आपल्याला मार्केटिंगला जायचं आहे, मग तिथे सैतान अडथळा नको नाही का? लग्नाच्या घरी 3-3 दिवस जायचं आहे, तिथे सैतान अडथळा नको नाही का? पिकनिकला जायचंय, सैतान अडथळा नको नाही. फक्त बायबल वाचन करायचं आहे, घरात प्रार्थना करायची आहे, सैतान आला ना. याला सायकोलॉजी मध्ये डिफेन्स मेकॅनिझम बोलतात ना. मानसशास्त्रज्ञाला सांगतात ना की आपण हे बघतात, रक्षकात्मक असं एक आपण साधन वापरतो. सैतानाचं नाव टाकलं की संपलं, कोण काय विचारत नाही ना. पण आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे, ख्रिस्ताच्या उपस्थितीने सैतान पळतो असं आपण म्हणतो, आपल्या जीवनात सैतान कोण नाही. म्हणून आपल्या कामासाठी आपण जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. वी हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर आवर सेल्फ. म्हणून एलायजा आला पाहिजे. कशाला? मार्ग तयार करायला. म्हणजे काय नक्की करायचं? मार्ग तयार करायचं म्हणजे आता तिथे सांगितलंय
की डोंगर फोडा आणि सरळ सपाट रस्ते करा, बरोबर ना? सपाट कशाला करायचं? सपाट म्हणजे समान करणे, इक्वल, इक्वल बी इक्वॉलिटी म्हणजे या भेदाच्या ज्या भिंती आहेत त्या तोडा, सगळ्याला समानतेने वागवा, हा तो संदेश आहे. So Jesus came to preach equality. So he raised us up to the equal stature of being a son to God. तसा तो देवाचा पुत्र आहे, तसं त्याच्यामध्ये त्याने आपल्याला देवाचे पुत्र होण्यासाठी त्याने निवडलं. म्हणजे परमेश्वराने आपल्याला समानता शिकवली. म्हणून तो सांगतो की तुम्ही देवाची मुलं आहात. हे पूर्वी कोणी शिकवलंच नाही ख्रिस्ताच्या अगोदर, पण प्रभू श्री ख्रिस्ताचा म्हणून संत पॉल सांगतो की थ्रू जीसस क्राइस्ट वी हॅव बिकम द हेड्स टू हेवन. आपण देवाची वाटा देवाची मुलं बनलेलो आहोत, आपण देवाच्या राज्याचे वारसदार बनलेलो आहोत. इक्वॉलिटी म्हणून आजच्या आधुनिक जगामध्ये आपण माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे, मला माझे प्रश्न सोडवायचे आहेत, पण दुसऱ्याने केलं पाहिजे. ते बोलतात ना, स्वातंत्र्यवीर जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्यांच्या घरी, माझ्या घरी नको. चांगले फादर पाहिजेत पण माझ्या घरात नको, दुसऱ्यांच्या घरात. दुसऱ्यांच्या मुलांनी चांगले फादर व्हायचे, माझ्या घरामध्ये माझ्या मुलांनी काय व्हायचं? माझ्या मुलांनी चांगले फादर का होऊ नये? माझ्या मुलींनी चांगले शिक्षण का होऊ नये? जसं ते सांगतात एलिया आला पाहिजे, एलिया कशासाठी? आम्हाला वाचवायला. आणि हाच प्रश्न आहे. दुसरा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की एलिया आला पण त्याने त्याला ओळखलं नाही, आणि त्याला हवं तसं त्याने त्याचं केलं. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचं झालं ना, प्रभू येशू ख्रिस्ता लोकांनी ओळखलं, कोण आहे ते ओळखलं त्याला, आणि काय केलं त्याला हवं तसं वागले ना, बरोबर ना? कारण त्या लोकांची काय अपेक्षा होती? मसीहा आला पाहिजे. आणि मसीहा म्हणजे कोण? की जो लढा देणारा आहे, जो युद्ध करणारा आहे, आम्हाला पारतंत्र्यातून सोडवणारा आहे. द वन हू विल सेव्ह अस फ्रॉम द स्लेव्हरी अँड विल सेट अस फ्री. सो द्या आयडिया ऑफ मसाया वॉज ही शुड बी अ वॉरियर, अ ब्रेव वॉरियर हु विल फाईट एक्सटर्नल फोर्सेस अँड सेट अस फ्री. पण त्याने बघितलं, अरे हा येशू ख्रिस्त जो आहे ना, येशू आहे हा गरीब आहे, याच्याकडे घर नाही, याच्याकडे माणसं नाही, हा कुठे युद्ध करणार, हा कुठे आम्हाला सोडवणार? कारण ते जगातलं पारतंत्र्य बोलत होते आणि देव माणसाला पापाच्या पारतंत्र्यातून सोडवणार होता. सो द गॉड ह्युमन प्लॅन्स आर वर्ल्डली, गॉड्स प्लॅन्स आर डिवाईन. आपण जगातल्या गोष्टी बघतो, परमेश्वर त्याच्या दैवी योजनेमध्ये त्याच्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करतो. कारण जगातल्या गुलामगिरीपेक्षा पापाची गुलामगिरी फार घातक असते. जगाची गुलामगिरी जी आली ती माणसाला एका माणसाच्या अधीन ठेवते किंवा त्याच्या दबावाखाली ठेवते, पण पापाची गुलामगिरी माणसाला अंतकरणातून उद्ध्वस्त करून कायमस्वरूपी दडपणामध्ये ठेवत असते. म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. आपण एकमेकांना किती ओळखतो? डू यू नो इच अदर? डू यू रिअली नो इच अदर? बट हाउ सून डू वी जज वन अनदर? आपण कसा एकमेकांचा न्याय करतो? हा वाईट आहे, ती अशी आहे, तो तसा आहे, ते असे करतात, ते तसे करतात. त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं. माणूस जवळजवळ 70-80 वर्ष जगतो, पण माणसाच्या जीवनातले काही क्षण जे चुकीचे असतात
ते धरून आपण माणसाचा न्याय करतो. कदाचित मनुष्य जीवनामध्ये एक किंवा चार तपास करत हा चुका करत असेल, हा मोठ्या चुका करत असेल, परंतु त्याहून अधिक माणसाने खूप चांगली कामं केलेली असतात, त्याची कोणाला जाणीव नसते, ते आपण कधीच पाहत नाही. पण चार कपास काहीतरी चुकीची कामं आपण पाहतो, मे बी त्याला फोर ऑफ फाईव्ह रॉंग गोईंग्स इन द लाईफ ऑफ अ पर्सन, अँड वी कन्क्लूड फॉर अदर, वी समराइज एव्हरीथिंग बेस्ड ऑन दोज फाईव्ह ऑर सिक्स से शॉर्टकमिंग्स ऑफ द पर्सन, अँड देन वी जज द पर्सन वेदर द पर्सन इज राईट ऑर रॉंग. आपण लगेच न्याय करतो, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, तो तसा आहे. याचा अर्थ होतो की आपण त्यांना ओळखलं नाही आणि म्हणून आपण त्यांना हवं तसं वागवतो. तसं प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं नाही ना, आणि म्हणून त्याने पाहिजे तसं वागले, अपमान केला, त्यांना हिणवलं, त्यांना वाईट वागवलं, सगळं काही केलं, कारण का त्यांनी ओळखलं नाही. आपल्या जीवनात तसंच नाही, आपण किती लोकांना ओळखतो, हाऊ मच डू आय नो द अदर पर्सन, काय माहीत आहे मला लोकांविषयी. कदाचित काही लोकांकडून मी कोणाविषयी तरी ऐकलं नाही त्यांच्या मागण्याविषयी, कदाचित काही वेळेला मी लोकांकडून काहीतरी मी कोणाला एकदा पुढे चुकताना पाहिलं नाही, पण त्यांच्या जीवनात दुसरं काही चांगलं नाहीच का? इज देअर नो गुड इन लाईफ ऑफ द अदर? इज दॅट वन ऑर टू मिस्टेक्स ऑफ द्या लाईफ सफिशियंट टू जज अ पर्सन? काय वाटतं तुम्हाला, योग्य आहे ते? आणि हेच आपण करत असतो. म्हणून प्रभू श्री कृष्ण आपल्याला सांगतो की त्यांनी त्याला ओळखलं नाही म्हणून त्याला हवं तसं ते वागलं आणि हवं तसं त्यांनी केलं, आपण असंच करतो. आपण कोणालाच नाही ओळखत नाही, पण आपण कन्क्लुजन्स करतो, आपण निकष काढतो आपल्या अनुभवावरती, आणि आपले अनुभव किती मोठे असतात. आपण किती वेळ एखाद्या व्यक्तीबरोबर आपण व्यतीत करतो किंवा वेळ घालवतो की आपण त्या व्यक्तीला ओळखू लागतो. एक उदाहरण देतो, आपण आई वडिलांबरोबर आयुष्य जगतो, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपण आई वडिलांबरोबर असतो, आपण आपल्या आई वडिलांना पूर्णपणे समजतो का? डू वी नो आवर पेरेंट्स इन टोटल? पूर्णपणे ओळखतो त्यांच्या वेदना काय आहेत, दुःख काय आहे, त्यांचा काय भावना आहेत माहीत असतं आपल्याला? नाही. पण तरीही आपण आई वडिलांविषयी निकष काढतो, हा की वडिलांनी अन्याय केलाय माझ्यावरती, त्याला जास्ती दिलं मला काहीच दिलं नाही, माझ्या आईने तिच्या मुलीवरती जास्ती प्रेम केलं मला काहीच दिलं नाही, की आईने आपल्या मुलालाच बघितलं मला बघितलं नाही. तसं आपण निकष काढतो आणि आपण न्याय देतो, लगेच आपण न्यायाधीश बनतो. तर परमेश्वर तुम्हाला विचारतो, आपण त्यांना ओळखतो का? तसंच परमेश्वराविषयी आपलं आहे, हाऊ मच डू वी नो आवर गॉड? किती माहीत आहे आपल्याला देव, आणि किती आपण देवाला ओळखतो? आपण देवाला ओळखत नाही म्हणून आपण देवाविषयी बोलत नाही. आपल्याला जे शिकवण्यात आलं तेवढंच आपण ऐकलेलं आहे, तेवढंच आपण बोलतो. आजचं पहिलं वचन जे आहे येशायाच्या पुस्तकात, काय सांगतं आपल्याला, कशाला पाठवले आपण? जे मध्यस्थ आहेत त्यांना मोकळ करण्यासाठी, जे आजारी आहेत त्यांची सेवा करण्यासाठी, जे अनाथ आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी, हे आपलं पाचारण आहे. आपण प्रार्थना केली पण आपल्या पाचारणा अनुरूप आपण जगलो नाही तर आपल्या प्रार्थनेला अर्थ नाही. आपल्या प्रार्थनेद्वारे जर आपल्याला आपलं पाचारण स्पष्ट होत नसेल आणि आपलं पाचारण जगण्यासाठी आपल्याला कृपा मिळत नसेल तर त्या प्रार्थनेतून काय निष्पन्न होतो? जगातलं सोडा, आपल्या घरामध्ये जर आपण आपल्या घरातल्या माणसाला न्याय देत नसू
आपल्या घरामध्ये आपण आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नसतो, आपल्या घरामध्ये आपण आपल्या भाऊ बहिणीला चुकलेल्यांना क्षमा करण्याची आपल्यामध्ये कुवत नसेल, तर प्रार्थनेद्वारे आपण काय साध्य केलं नाही. प्रार्थनेतून आपण नक्की काय परमेश्वराकडे मागतो, कारण हा विरोधाभास आहे आपल्या जीवनाला की जो परमेश्वर दयाळू आहे त्याची मी प्रार्थना करतो परंतु मी दयाळू होत नाही. जो परमेश्वर क्षमाशील आहे त्याची मी प्रार्थना करतो पण मी क्षमा करत नाही. तो परमेश्वर जो प्रेमळ आहे त्याची मी प्रार्थना करतो पण मी प्रेम करत नाही, मी प्रेमाने दुसऱ्यांना वागवत नाही. मग माझ्या देवाकडून मी काय शिकतो किंवा मला माझ्या देवाकडून मला काय प्रेरणा मिळते, आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून पेत्र जसा त्या डोंगरावरती होता, तो झोपेमध्ये होता, त्याला उठला त्याला मला बरं वाटलं, मला इकडे बरं येतं आपण इकडेच राहू. तसं आपण प्रार्थनेला आल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं, पण या देवळातून बाहेर पडल्यानंतर आपण कसे असतो हा फार मोठा प्रश्न आहे. ते प्रत्येकाने न्याय करायचा, कारण इथे जो ख्रिस्त मला समजला, ज्या ख्रिस्ताविषयी मी ऐकलं, ज्या ख्रिस्ताला मी ओळखू लागलो, त्या देवाच्या बाहेर पडल्यानंतर तोच ख्रिस्त माझ्याबरोबर घरी पोचतो का? मग जात मला शाखेने पाठवण्यात येत आहे, कुठे पाठवलं आपल्याला, कशासाठी पाठवलं? घरामध्ये भांडण करायला पाठवलं, चुकल्या करायला पाठवलं, की ख्रिस्ताची शांती घेऊन पाठवलेला आहे? मग जर आपण ख्रिस्ताची शांतीचे वाहक नसू, ख्रिस्ताची शांती आपण घेऊन जात नसू, तर आपण काय नेतो? म्हणून मी तो प्रश्न केला की प्रार्थनेद्वारे आपण नक्की काय साध्य करतो. म्हणून प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे, बरोबर. घर सजवले गेले, मागाचं डेकोरेशन झाले, सगळं झाले. एक छोटेस साधं उदाहरण देऊन सांगतो आणि संपवतो. आपल्या घरामध्ये पाहुणे येणार असतील ना, बरोबर, तर आपण काय करतो? घरामध्ये पाहुणे आले की पाहुणे पुढच्या दारातून येतात, मुलं मागच्या दारातून बाहेर येतात, बरोबर ना. त्याचं कारण काय? ते मुलं त्याने मम्मीला काय सांगतात की मम्मी ते मी त्यांना ओळखत नाही, मला ते माहीत नाही कोण आहेत ते, मी कसं काय मी काय म्हणून म्हणून ते बाहेर जातात. पण जेव्हा ते बसतात तर पाहुण्याच्या तोंडाकडे बघतात, पाहुणे त्यांच्या तोंडाकडे बघतात, कधी पाहुणे खाली बघतात, हे तोंडाकडे बघतात, ते बघतात तेव्हा हे खाली बघतात. कारण का? काय बोलायचं माहीत नाही, काय विचारायचं माहीत नाही. सगळ्यात मजेशीर जे असतं ती छोटी मुलं जेव्हा असतात ना, तेव्हा डॅडी मम्मी त्यांना सांगतात ते अंकल आणखी आले का गुड मॉर्निंग बोलायचं, त्यांना कशा आहेत ते विचारायचं, त्यांना पाणी द्यायचं. लहान मुलं असतात त्यांना तेवढं ते कुठलं वाक्य कधी बोलायचं ते माहीत नाही. मग ते काय करतात, ते आले ना अंकल आंटीला गुड इव्हनिंग, बरे आहे, पाणी घ्या प्यायला, म्हणजे ते तिन्ही वाक्य एकदाच बोलतात, त्यांचा रोड संपला. तर त्यांना माहीत नाही कुठली गोष्ट कधी बोलायची. तसंच आपल्या क्रिसमसचं चाललं आहे, प्रभू येणार आहे, बरोबर ना. पण प्रभू बरोबर काय बोलायचं आपण, प्रभूशी काय संवाद साधायचा आपल्याला? प्रभू येणार आहे ना, मग प्रभू येणार आहे प्रभूसाठी आपली काय तयारी आहे? आपल्या घरामध्ये आपण फराळ केलेला आहे, आपल्या घरामध्ये आपण सगळं सजवलेलं आहे, प्रभू त्याच्या आधारावरती आपल्याला स्वर्गात मिळणार आहे काय वाटत? जसं शाळेमध्ये मुलं त्यांना प्रश्न दिल्यानंतर उत्तर लिहितात आणि टीचर फक्त उत्तर बघतात आणि टिक मार्क करतात, त्या मुलांनी कॉपी केलंय, त्या मुलांनी विचार करून लिहिलंय का, त्या मुलांनी फक्त पाठांतर करून लिहिलंय, हे ते बघत नाहीत ना, बरोबर ना. क्रिसमसचं तसंच आहे का? प्रभू आल्यानंतर हा यांनी सुंदर डेकोरेशन केलं, यांना स्वर्गात यांनी कमी केलंय, यांना नरकात असं सांगतो का प्रभू? हा, हे सगळं असावं, हे ठीक आहे, हे ठीक आहे,
पण परमेश्वरला काय अपेक्षित आहे आपल्याकडून? आपल्या मनाची सजावट कधी होणार? आपली मन कधी शुद्ध होणार? आपली अंतकरण कधी शुद्ध होणार? कारण परमेश्वर तिकडे जायचं आहे आणि त्याच्या आधारावर त्या प्रभू स्वर्ग ठरेल. म्हणून क्रिसमस आहे, प्रभू येणार आहे, मागण्या गोष्टी घेऊन ते घ्या, ते छंद असतात काही जणांचे, करा. पण परमेश्वरला काय अपेक्षित आहे की आपण आपलं अंतकरण शुद्ध करावं आणि अंतकरण शुद्ध करून आपण प्रभू समक्ष असावं, त्याच्या बरोबर राहावं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून आगमनकाची तयारी करत असताना आपण शिखरावर खाली होऊया, आपल्या लोकांमध्ये राहूया, आपण प्रभूला ओळखूया आणि प्रभू बरोबर जीवन व्यतीत करण्याचा निर्धार करून या आगमन काळामध्ये प्रभूची कृपा आशीर्वाद मागूया. आम्ही प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. प्रभूला जोरदार ताल्या वाजवू. Let's come before the Lord. Calm down our anxious hearts and our minds. Stabdha huya, shanta huya, prabhu kade huya. Rajancha raja, prabhuncha prabhu aplya madhye aahe. Tyachya sparshane andhayana drushtidan milala. त्याच्या स्पर्शाने अशुद्ध शक्ती दूर पळाल्या. त्याच्या स्पर्शाने अपंगांना चालण्यास शक्ती मिळाली. तो प्रभू आपल्यामध्ये आहे. त्याविषयी आपण सतर्क होऊया, जागृत होऊया. लेट्स बी अवेअर अबाउट द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड इन आवर मिडस्ट. ही इज द सेम लॉर्ड who healed the cripple and they began to walk, who healed the dumb and they began to speak, who healed the deaf and they got the power to hear. He healed the blind and they got sight. He is the same Lord who cast out demons from the people, saved them from the bondage of demons. Jesus. Thank you. Today also there are different types of demons that try to control our lives. Let us come to the mighty God, our Redeemer, our Savior, our Lord Jesus. Azahi anek shakti aplyavati rajya karu ichhitat. जो राजांचा राजा आहे, जो महान आहे, जो प्रतापशाली आहे, त्याच्या जवळ येऊया, त्याचा स्पर्श करूया. सध्या बाईने त्या गर्दीमध्ये प्रभूच्या कपड्याला स्पर्श केला आणि ती बरी झाली. आपणही तेथे आहोत, प्रभू आपल्यामध्ये आहे. आपल्याला भीती वाटते, आपण प्रभूला स्पर्श करूया. द वुमन इन द क्राऊड, she was so anxious, was so fearful, she wanted to touch Jesus so that she may be healed. And she happens to touch his cloak and then she was healed. Tine prabhucha kapdyala sparsh kela ani tila samarthya janavla. Apan apla hat pude karuya ani prabhula sparsh karuya. Thank you Lord, praise Jesus. Tes samarthya apan anubhavuya. Hallelujah. प्रभू त्याच सामर्थ्याने आपल्याला स्पर्श करीत आहे. He is healing us today. He is healing us today. Jesus. Let us stretch out our hand and touch the cloak of the Lord.
The Lord is asking us, what do you want me to do for you? मी काय करावं तुझ्यासाठी? तुझी काय अपेक्षा आहे? Let us put forward all our prayers, our petitions, our anxiety, our problems, our sufferings, our sicknesses to the Lord. Let us surrender to Him with our strengths and our weaknesses. Let us say to Him, you are my Lord, you are my God. Lord, take charge of my life. I surrender myself to you. Jesus. Let us surrender ourselves to the Lord. पाशी उद्धार मज येशु पापी मी माझा तू उद्धार कर येशु येतो मी तुझी पाशी उद्धार मज येशु पापी मी माझा तू उद्धार कर येशु येतो मी तुझ्या पाशी मनातली भीती आपण प्रभूला अर्पण करूया. कुठल्याही प्रकारची भीती आपल्या मनात असेल तर प्रभूला समर्पित करूया. अपयशाची भीती, नात्यांची भीती, कुटुंबामध्ये वादाची भीती, आजारपणाची भीती, मरणाची भीती, अपघाताची भीती, या सगळ्या जी भीती आहे त्या आपण प्रभूचरणी अर्पण करूया. परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देत आहे. पवित्र आत्म्याला सांगूया, सामर्थ्याच्या आत्म्या मला बल संपन्न कर. लॉर्ड, सरेंडर ऑल ऑफ फियर्स टू द लॉर्ड. द फियर ऑफ फेलियर, द फियर ऑफ एक्सीडेंट, द फियर ऑफ डेथ, फियर ऑफ सिकनेस, ऑल सॉर्ट्स ऑफ फियर्स दैट ट्राई टू रुइन आवर लाइफ. Let us surrender it to the Lord.
Let us ask the Holy Spirit, the mighty Lord, to strengthen us so that we may overcome all these fears and that we may live our life happily with the Lord. Let us surrender ourselves. Let us offer all our fears to the Lord. आपली सर्व भीती आपण देवाला अर्पण करूया. देवाला देऊ या ती भीती. प्रभू ती स्वीकारत आहे आणि आपल्याला त्याच्या सबळपणाने भरत आहे. परमेश्वर ती सर्व भीती आपल्यातून काढून टाकत आहे. त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला भरत आहे. द लॉर्ड इज फिलिंग अस विथ हिज पावर, हिज स्ट्रेंथ. लेट अस कम टू हिम. तू है जीवन का जल, ना सूखने वाला झरना, सांत्वना सलाहकार, अब राजो मुझ पे तेरा. तू है जीवन का जल, ना सूखने वाला झरना, सांत्वना सलाहकार, अब राजो मुझ पे तेरा. हाथ ऊपर उठाकर मेरे जी, लिफ्ट योर हैंड्स, कॉल अपॉन द होली स्पिरिट. ओ अपनी शक्ति ले कर मेरे जीवन में आओ, आओ पावन आओ मेरे से. तू भर दे अद्भुत बातें कर दे, दानों से प्रभु, दानों से तू भर दे, एक नया कार्य कर दे. सामर्थ्य से तू भर Holy Spirit. Welcome Holy Spirit, welcome Lord, we are in your presence, fill us with your power, live inside of me. Me. Welcome, Lord, in our midst, O Lord. We are in your presence. Fill us with your power. Fill us, Lord. Live inside of me. Horaba sandariya ralaba shara la 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 la. Hira ra ra mandariya ralaba. Hallelujah, hallelujah, hallelujah. Jesus, Lord, welcome, Lord, welcome, welcome, Holy Spirit. Shira la 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 la.
आपले सर्व आजार घेऊन आपण प्रभूकडे येऊया. आपल्या शारीरिक वेदना, आपल्या आंतरिक वेदना, आपल्या मानसिक वेदना प्रभूचरणी अर्पण करूया. आपला परमेश्वर सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. आमेन. तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे. यस लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या स्पर्शाने तो आपल्याला आरोग्य देत आहे. यस जीसस थँक्यू. आपण जे आरोग्य मागत आहोत ते परमेश्वर आपल्याला देत आहे. हा विश्वास अंतकणामध्ये धरूया. हालेलुया. आपल्या अंतकणामध्ये आपले आजार पण प्रभूच्या हाती सोपवूया. त्या आंध्या बार्तिमेसप्रमाणे प्रभूला सांगूया, तुझी इच्छा असेल तर मला बरं कर. लॉर्ड थँक्यू. प्रभूला सांगूया, प्रभू तुझा स्पर्श मला होऊ दे. येस येस प्रभू. जसं त्या अंमलदाराने सांगितलं की तू एक शब्द बोल आणि माझा दास बरा होईल, प्रभू आम्ही आज ते शब्द उच्चारत आहोत. येस जीसस. प्रभू तुझ्या शब्दाने, तुझा शब्द जो जिवंत आहे, प्रभू आहे आमचा, त्याच्या स्पर्शाद्वारे आम्हाला प्रभू आरोग्य पाहाल कर. प्रभूजी आमचे सर्व बंधू भगिनी तुझ्याकडे आलेले आहेत, आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत, प्रभू त्यांना स्पर्श दे. येस लॉर्ड प्लीज. प्रभू तुझ्या दयेची दारं उघड आणि त्यांना आरोग्य बहाल कर प्रभू. जीसस. प्रभू ते आरोग्य मागत आहेत, तुझा आरोग्याचा स्पर्श त्यांना दे. तुझ्या आरोग्याद्वारे प्रभू परमेश्वरा त्यांना पूर्ववत कर प्रभू. येस. तुझ्या गौरवासाठी त्यांना सिद्ध कर प्रभू. प्रभू तुझ्या स्पर्शाद्वारे त्यांना तुझे साक्षीदार बनव. ज्या ज्या लोकांना तू आरोग्य दिलास प्रभू, त्यांनी तुझी साक्ष जगाला दिली. आमेन. या ठिकाणी तुझ्याकडे आरोग्य मागणाऱ्या लोकांना आरोग्याचं दान दे प्रभू, जेणेकरून तुझी साक्ष घेऊन ते जगामध्ये जातील. तुझा गौरव करण्यासाठी प्रभू आपल्या स्वतःच्या जीवनाने ते साक्ष देतील. पण प्रभू आम्ही आज प्रार्थना करतो सर्व आजारी लोकांसाठी, तुझा आरोग्य स्पर्श त्यांना दे प्रभू. प्रभूच्या आजारामुळे प्रभू तुझ्या कार्यामध्ये खंड पडलेला आहे, ते कार्य पुन्हा करण्यासाठी त्यांना आरोग्याचं दान दे प्रभू परमेश्वर. त्या आजारामुळे प्रभू लोकांना अडचण निर्माण झालेली आहे, प्रभू त्या आजाराची बंधनं तोडून टाक प्रभू. आमेन. आणि तुझ्या पवित्र रक्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला आरोग्याचा स्पर्श. हालेलुया. यशया संदेश सांगतो त्याप्रमाणे परमेश्वराला बसलेल्या घायांमुळे आपल्याला आरोग्य मिळत आहे. येस जीसस. होय प्रभू, तुझ्या गाव घायातून वाहणाऱ्या रक्ताद्वारे तू आम्हाला आरोग्य देतेस. म्हणून आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो आणि तू आम्हाला आरोग्य देत आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. हालेलुया. 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 ओरिया रगदर संदर बरबर शेगिदे यारला लगदर संदर ओरा कतर संदर बरबर कतर ईरा बर 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 कतर संदर बर बर ओर ल ल ल गदर संदर कतर ओर यर गदर संदर बर. थैंक यू जीसस. प्रेज यू जीसस. ओ जीसस. जीसस. ओ जीसस. जीसस. Oh Jesus, your presence makes me whole. Put your right hand, stretch it towards the sacrament, and put your left hand on that part of the body wherever you feel there is sickness, pain. Ujva hath sacrament kade prabhula sparsh kara. Dava hath त्या शरीराच्या भागावर जेथे तुम्हाला वाटतं त्रास, आजार, दुखणं आहे, ठेवा विश्वासाने. प्रभूचं सामर्थ्य या क्षणाला वाहत आहे. येशू, हे येशू, येशू, हे Jesus.
तुझ्या स्पर्शाने मी बरा होतो जीझस, ओ स्थिर होऊया प्रभू, आपल्याला स्पर्श देत आहे प्रभू, आपल्याला पूर्ववत करत आहे प्रभू, म्हणत आहे आपली मोडलेली नाती व्यवस्थित करा, आपल्या घरामध्ये शांती प्रस्थापित कर, आपल्या मनातलं संशयाचं जे नकारात्मक बीज आहे ते काढून टाका, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, क्षमा मागण्यासाठी आडेबेडी घेऊ नका, कोण बरोबर आहे कोण चुकलेला आहे यापेक्षा मी चुकलेलो तर नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारूया, दुसऱ्यांचा न्याय करण्यापेक्षा आपण स्वतःला पारखूया. स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे, हे प्रभू माझ्या हृदयाची झडती घे आणि बघ माझ्यामध्ये जर काय वाईट असेल तर मला त्यातून शुद्ध कर. द सामी सेज, सर्च माय हार्ट ओ लॉर्ड अँड सी इफ देर इज एनी इनइक्विटी इन मी, क्लेन्स मी ऑफ दॅट अँड हील मी लॉर्ड. होय प्रभू, आमची हृदय पारखून घे प्रभू, आमच्या चुका आम्ही मान्य कराव्यात त्याची क्षमा मागावी आणि आम्ही आमचं जीवन पवित्र जगावं म्हणून आम्हाला शक्ती दे प्रभू. दुसऱ्यांचा न्याय करण्यापेक्षा, दुसऱ्यांना दोष लावण्यापेक्षा आम्ही निर्दोष कशी असू, आम्हाला निर्दोष कसं राहता येईल, आम्हाला पापविरहित जीवन कसं जगता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर प्रभू. प्रभू आज आम्ही निर्धार करतो, आमची मोडलेली नाते आम्ही पुन्हा प्रस्थापित करणार, आमच्या घरामध्ये जी अशांती आहे त्या ठिकाणी शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रभू आम्ही क्षमा मागायला तयार आहोत. माझ्या वडिलांविरुद्ध, माझ्या आईविरुद्ध, माझ्या पतीविरुद्ध, माझ्या पत्नीविरुद्ध, मुलांविरुद्ध, कुटुंबियांविरुद्ध, नातेवाईकांविरुद्ध जर मी चुकलेलो आहे तर मी क्षमा मागण्यासाठी तयार आहे. आपल्या अंतकरणामध्ये आपण तो निर्धार करूया, प्रभूला सांगूया, होय प्रभू मी तयार आहे क्षमा मागण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी. आज प्रभू ही सगळी बंधनं तोडत आहे आणि त्यातून आपल्याला प्रभू मुक्त करत आहे, आपली मोडलेली नाती प्रस्थापित करून परमेश्वर आपल्याला पूर्ववत करून आपल्याला परमेश्वर उभारत आहे. उभे राहूया. आपल्याला ज्याप्रमाणे परमेश्वराने 38 वर्ष अंथरुणाला खेळलेल्या त्या माणसाला त्याने बरं केलं, त्याला प्रभूने सांगितलं तुझ्या पापांची तुला क्षमा झालेली आहे, उठ आणि निघ, तुझी बास घेऊन चालू लाग. अस प्रभू आपल्याला तेच शब्द देत आहे, मी तुला क्षमा करत आहे पण तूही क्षमा कर. अस प्रभू आपल्याला सांगत आहे, आपल्या विरुद्ध कोण चुकलं असेल, आपण कोणाला अन्याय केला असेल, कोणी आपल्यावरती अन्याय केला असेल तर क्षमा करूया, आपण कोणाविरुद्ध अन्याय केला असेल तर आपण क्षमा मागूया. परमेश्वर म्हणतो
ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला मिळणार आहे. आज आपण उदारपणे मोकळ्या मनाने क्षमा केली, प्रभू आपल्याला मोकळ्या मनाने क्षमा करत आहे. आज प्रभू आपल्याला औदार्याने आणि उदारपणे आरोग्याचं दान देत आहे, पवित्र आत्म्याचं दान देत आहे. आपण उदारपणे आणि औदार्याने दुसऱ्यांना क्षमादान देऊया, दुसऱ्यांना दया दाखवूया. मोडलेली नाती प्रस्थापित करून आपण आपली नाती सुधारूया. आपल्या अंतकरणातल्या त्या जखमा आपण भरून काढूया, प्रभूकडे येऊया. आशीर्वादासाठी आपण गुडघे टेकूया. आता वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य आम्हाला देवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आम्ही नमो कृपा पूर्ण मरिये प्रभो, तुझ्या आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आम्ही पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ. आम्ही आपण प्रार्थना करूया. देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्तेची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामगारांना पाठवून दे, त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस, तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तर तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गुंसला ग्रासी आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बा येशूच्या संत तेरेचा धर्म प्रसाराच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया.
देवा तू आश्चर्यकारक साक्रामेंतात दुःख व मरण यांची आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांचे पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या ताणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो जो तू युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. अल्तराच्या अति पवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतान व संतान करवी धन्य असो. हम गाए हम गाए